हेलो स्टूडेंट्स, वेलकम टू समर्थ साइंस अकेडमी। आपले यूट्यूब चैनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय साइंस। जर तुम्ही चैनल मध्ये नवीन आहात तर आपले चैनल सब्सक्राइब करून पुढे असणारा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। आपल्या व्हिडिओजला लाईक आणि शेअर करा। आज आपण हायड्रोकार्बन्स चॅप्टरचं लेक्चर नंबर 12 बघतोय। यामध्ये आपण ॲरोमॅटिक कॅरेक्टर म्हणजे हकल रूल बघणार आहोत। याआधी आपण शॉर्ट मध्ये हकल रूल घेतला होता, आज आपल्याला तोच डिटेल मध्ये पाहायचा आहे। बट ॲरोमॅटिक कॅरेक्टर म्हणजे नेमकं काय? बेंझिन undergoes substitution reaction rather than addition reaction. This property is common to all aromatic compounds and is referred to as aromaticity or aromatic character. Benzene madhe nehmi substitution reaction hota, addition reaction easily hot nahi, आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती ऑलमोस्ट ऑल ॲरोमॅटिक कंपाऊंड्स मध्ये असते आणि हिलाच ॲरोमॅटिसिटी किंवा ॲरोमॅटिक कॅरेक्टर असं म्हणतात। द फॉलोविंग थ्री रूल्स ऑफ ॲरोमॅटिसिटी आर युजफुल इन प्रिडिक्टिंग वेदर अ पर्टिक्युलर कंपाऊंड इज ॲरोमॅटिक और नॉन ॲरोमॅटिक। तर तीन रूल्स आहेत, त्या रूल्सवरून आपल्याला ठरवायचं आहे की दिलेला जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो ॲरोमॅटिक असणार आहे का नॉन ॲरोमॅटिक। त्यातला फर्स्ट रूल बघा, ॲरोमॅटिक कंपाऊंड आर सायक्लिक अँड प्लेनर, ऑल ॲटम्स इन रिंग आर sp2 हायब्रिडाइज। म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जे तो काही कंपाऊंड असेल तो सायक्लिक असायला हवा, प्लेनर असायला हवा आणि प्रत्येक कार्बन त्याच्यामध्ये sp2 हायब्रिडाइज असणं गरजेचं आहे। सेकंड रूल, ईच ॲटम इन ॲरोमॅटिक रिंग हॅज पी ऑर्बिटल, द पी ऑर्बिटल मस्ट बी पॅरल सो दॅट कंटिन्यू ओवरलॅप इज पॉसिबल अराउंड द रिंग। ॲरोमॅटिक कंपाऊंड मध्ये जो पण कार्बन किंवा कुठला ऍटम त्याच्यात इन्वॉल्व होणार आहे त्याच्यात पी ऑर्बिटल असणं गरजेचं आहे आणि ते पॅरल असायला हवं, सो द कंटिन्युअस ओवरलॅप इज पॉसिबल, त्याच्यामुळे कंटिन्युअस ओवरलॅप तिथे होणार आहे अराउंड द रिंग। थर्ड आहे हकल रूल, द सायक्लिक पी मॉलिक्युलर ऑर्बिटल फॉर्म बाय ओवरलॅप ऑफ पी ऑर्बिटल्स मस्ट कंटेन 4n+2 पा इलेक्ट्रॉन्स वेर एन इज इंटीजर 0, 1, 2, 3 etc। याचा अर्थ काय की जो पण सायक्लिक मॉलिक्युलर ऑर्बिटल आपण घेणार आहोत तो पी ऑर्बिटल असणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये 4n+2 इतके पाय इलेक्ट्रॉन असणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये एन म्हणजेच 0, 1, 2, 3 आपण घेऊ शकतो। समजा आपण एनची व्हॅल्यू जर 0 टाकली तर उत्तर 2 येईल, एनची जर व्हॅल्यू 1 टाकली तर उत्तर 6, लगेच पुढे 2 टाकलं 10, 14 या पद्धतीने वाढत जातील। ओके, तर मग या पद्धतीने मग किती त्याच्यात पाय इलेक्ट्रॉन असतील तर तो ॲरोमॅटिक, तर 2 असतील किंवा 6 असतील किंवा 10 आणि बाकीचे रूल्स पण त्याने फॉलो केले तर तो ॲरोमॅटिक आणि तो सायक्लिक प्लेनर असणं पण गरजेचं आहे। बेन्झिन, इट इज सायक्लिक प्लेनर, इट हॅज 3 डबल बॉन्ड्स अँड 6 पी इलेक्ट्रॉन्स, म्हणजेच पाय इलेक्ट्रॉन्स। ओके, याच्यात 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत। इट हॅज पी ऑर्बिटल ऑन ईच कार्बन ऑफ द हेक्झॅगोनल रिंग, हेन्स अ कंटिन्युअस ओवरलॅप अबव अँड बिलो रिंग इज पॉसिबल। बघा, हे मी इथे पण एक्सप्लेन करणार आहे आणि बोर्डवर पण एक्सप्लेन करणार आहे। आधी मी तुम्हाला पीपीटी मध्ये एक्सप्लेन करून घेणार आणि लास्टला तुम्हाला हेच एक्सप्लेनेशन बोर्डवर पण देणार। तर बघा, ही बेन्झिन रिंग आहे, तर बघा यामध्ये 6 पाय इलेक्ट्रॉन्स इन्वॉल्व्ह होत आहेत आणि तो एक हेक्झॅगोनल रिंग फॉर्म करतोय बाय कंटिन्युअस ओवरलॅपिंग। तर ही बघा, ही बेन्झिन रिंग आणि त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणाऱ्या प्रत्येक हा पी ऑर्बिटल्स। दिस कंपाऊंड इज ॲरोमॅटिक, 4n+2
इज इक्वल्स टू नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, 4n+2 काय असणार आहे नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स इतके. पाय इलेक्ट्रॉन्स कसे ओळखायचे, डबल बॉन्ड्स काउंट करून घ्या, जितके डबल बॉन्ड आहेत त्याच्या डबल पाय इलेक्ट्रॉन्स. मग डबल बॉन्ड्स किती देते, 1, 2, 3 म्हणजेच पाय इलेक्ट्रॉन्स 6 असतील, म्हणजेच 4n+2 इज इक्वल्स टू 6. देर फोर 4n इज इक्वल्स टू, हा प्लस 2 इकडे गेला मायनस 2, म्हणजेच 4n इज इक्वल्स टू 4. देन n इज इक्वल्स टू 1 आणि 1 हा एक इंटीजर आहे, त्याच्यामुळे बेन्झिन हा ॲरोमॅटिक आहे. हे तुम्हाला मी बोर्डवर पण एक्सप्लेन केलंय. पुढचं नॅप्थॅलिन, इट इज अ सायक्लिक अँड प्लेनर. नॅप्थॅलिन सुद्धा एक सायक्लिक प्लेनर स्ट्रक्चर आहे. इट हॅज 5 डबल बॉन्ड्स, त्याच्यात 5 डबल बॉन्ड्स आहेत, म्हणजेच त्याच्या डबल 10 पाय इलेक्ट्रॉन्स असणार आहे त्याच्यात, अँड 10 पाय इलेक्ट्रॉन्स. इट हॅज पी ऑर्बिटल ऑन इच कार्बन ऍटम, आणि त्याच्यात सुद्धा प्रत्येक कार्बन ऍटम मध्ये पी ऑर्बिटल असणार आहे. Hence, continuous overlap around the ring is possible. This is according to the Huckel's rule. तर हे बघा नॅप्थॅलिन, तर हा सुद्धा काय आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, ज्याच्यात 4n+2 म्हणजे नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते किती आहेत, जितके डबल बॉन्ड्स. बघा डबल बॉन्ड्स किती नॅप्थॅलिन मध्ये, 1, 2, 3, 4, 5 च्या डबल 10. हा प्लस 2 इकडे गेला मायनस 2, 8. 4 ने ह्या 8 ला डिवाइड केलं 2, 2 सुद्धा इंटीजर आहे म्हणून नॅप्थॅलिन सुद्धा ॲरोमॅटिक आहे. ही एक कंडिशन, आणि प्लेनर सायक्लिक कॉन्जुगेटेड ही एक कंडिशन आहे. बघा प्लेनर आहे, सर्व ऍटम्स एकाच प्लेन मध्ये, कॉन्जुगेटेड म्हणजे अल्टरनेट डबल सिंगल बॉन्ड आहे, सर्व कार्बन sp2 हायब्रिडाइज आहे म्हणून हा ॲरोमॅटिक आहे. पायरिडीन, पायरिडीन हॅज 3 डबल बॉन्ड्स अँड 6 पाय इलेक्ट्रॉन्स. पायरिडीन मध्ये पुन्हा 3 डबल बॉन्ड्स आहेत, त्याच्यात सुद्धा 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. द 6 पी ऑर्बिटल कंटेनिंग 6 इलेक्ट्रॉन्स फ्रॉम डी लोकलाइज पी मॉलिक्युलर ऑर्बिटल, द अनयूज sp2 हायब्रिड ऑर्बिटल ऑफ नायट्रोजन कंटेनिंग 2 नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन इज ॲज इट इज. हे बघा, हे दोन जे आहेत ते नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन पेअर आहेत, ते त्याच्यात काही इन्वॉल्व होत नाही, ते ॲज इट इज आहेत. फक्त हे जे 6 आहेत त्यांच्यानेच आपल्याला डबल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये मदत होणार आहे. म्हणून 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजेच नंबर ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स किती असणारे, जितके डबल बॉन्ड असतात. पायरिडीन मध्ये 3 डबल बॉन्ड म्हणून त्याच्यात पुन्हा 6. सेम हा प्लस 2 इकडे गेला मायनस 2, 4 म्हणजेच n इज इक्वल्स टू 4/4 हा इंटू इकडे डिवाइडला गेला 1, 1 पुन्हा काय आला इंटीजर म्हणून पायरिडीन ॲरोमॅटिक आहे. सायक्लोहेप्टाट्राइन, इट इज अ सायक्लिक अँड प्लेनर. आता सायक्लोहेप्टाट्राइन हा सायक्लिक प्लेनर आहे. इट हॅज 3 डबल बॉन्ड, त्याच्यात 6 पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, बट वन ऑफ द कार्बन इज सॅच्युरेटेड, दॅट इज sp3 हायब्रिडाइज, अँड डज नॉट पजेस पी ऑर्बिटल. हेन्स कंटिन्युअस ओवरलॅप अराउंड द रिंग इज नॉट पॉसिबल, देअर फोर इट इज नॉन ॲरोमॅटिक. बघा हा सायक्लिक होता, प्लेनर होता, बट इथे कॉन्ज्युगेशन पण नव्हतं आणि कंटिन्युअस कॉन्ज्युगेशन पण नव्हतं आणि एक कार्बन हा sp3 हायब्रिडाइज असतो. हे बघा हे स्ट्रक्चर आहे, त्याच्यात हा कार्बन बघा दोन सिंगल बॉन्ड्स इथे इन्वॉल्व्ह झाले, म्हणजे इथे डबल बॉन्ड नसल्यामुळे हा काय झाला sp3 हायब्रिडाइज झाला आणि त्यामुळे हा नॉन ॲरोमॅटिक आहे. हेच आपण बोर्डवर पण काही एक्झाम्पल्सने मी एक्सप्लेन करतो. नॅप्थॅलिन आणि बेन्झिन एक्झाम्पल मी तुम्हाला बोर्डवर एक्सप्लेन करतो. बघा मला हकेल रूलसाठी काय कंडिशन असते, की तो कंपाऊंड कसा पाहिजे, सायक्लिक पाहिजे, प्लेनर पाहिजे, कॉन्ज्युगेटेड पाहिजे, प्रत्येक कार्बन हा sp2 हायब्रिडाइज पाहिजे, म्हणजेच त्याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन्स इन्क्ल्यूड पाहिजे, आणि त्याच्यामध्ये 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स पाहिजे, तर तो हकेल रूल ओबे करतो. या 4n+2 पाय इलेक्ट्रॉनमध्ये हा जो n आहे तो म्हणजे 0, 1, 2, 3, 4 .. कुठली पण एक व्हॅल्यू तुम्ही इथे सबस्टिट्यूट करा, तितके पाय इलेक्ट्रॉन. समजा आपण 0 सबस्टिट्यूट केली तर 2 पाय इलेक्ट्रॉन, समजा आपण जर तिथे 1 सबस्टिट्यूट केला 4 × 1 = 4, 4 + 2 = 6, समजा आपण तिथे 2 सबस्टिट्यूट केला 4 × 2 = 8, 8 + 2 = 10. या पद्धतीने तुम्ही या व्हॅल्यूज काढू शकता. मग आता बेन्झिन हा हकल रूलप्रमाणे ॲरोमॅटिक आहे कशावरून, तर बघा बेन्झिन एक सायक्लिक स्ट्रक्चर आहे, रिंग आहे म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर आहे, त्याच्यात अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड्स आहेत म्हणजे तो कॉन्ज्युगेटेड आहे, सर्व ॲटम्स एकाच प्लेनमध्ये आहे म्हणजे तो प्लेनर आहे. त्यानंतर नॅप्थॅलिन सुद्धा सायक्लिक प्लेनर कॉन्ज्युगेटेड आहे.
आता यामध्ये किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत कसे कॅल्क्युलेट करतात, तर जितके यामध्ये डबल बॉन्ड्स आहेत त्याच्या डबल पाय इलेक्ट्रॉन्स असतात. 3 × 2 = 6 पाय इलेक्ट्रॉन. इन नॅप्थलिन देर आर 10 पाय इलेक्ट्रॉन्स बिकॉज हियर 5 डबल बॉन्ड्स. देअरफोर 6 and 10 आर इन्क्लूड इन 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. देअरफोर बेन्झिन अँड नॅप्थलिन्स बाय ॲरोमॅटिक बायोकेल रूल ॲरोमॅटिक. समजा अजून एखादं एक्झाम्पल घेतलं असतं आणि समजा तुम्हाला असं एक स्ट्रक्चर दिलं असतं, तर आता हे सायक्लिक आहे, प्लेनर पण आहे बट कॉन्ज्युगेटेड नाही, कारण की अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड येतात का बघा, डबल सिंगल सिंगल अल्टरनेट नाही आहे म्हणजे हा ॲरोमॅटिक नाही. ओके, आणि किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, 4 पाय इलेक्ट्रॉन्स, कारण की 2 डबल बॉन्ड मग इथं 4 येतोय का, नाही म्हणजे हा ॲरोमॅटिक नाही. तर या पद्धतीने आपण हकल रूल्सने कुठलाही कंपाऊंड ॲरोमॅटिक आहे का ते एक्सप्लेन करू शकतो, ते पाहू शकतो. ओके, दिस इज हकल रूल फॉर ॲरोमॅटिक कंपाऊंड्स. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओजला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एन्जॉय सायन्स.